बरेच शेतकऱ्यांनी म्हणले की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर जर्मिनेशन होत नाही किंवा उठून येत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर आणि महत्वाशीर होणार आहे. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, याच प्लॉटचा अगोदर 10 दिवस अगोदर मी एक व्हिडिओ पाठवलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर जर्मिनेशन होत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप फायदेशीर ठरणार आहे. अक्षरशः शेतकरी बांधवांनो, संपूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकता इथं. एक लाईन सुद्धा तुम्हाला मी फिरवून थोडं, एक लाईन सुद्धा सुटली नाही की जिथं बियाणं उचललेलं नाही किंवा जर्मिनेशन झालेलं नाही किंवा वाढ झालेली नाही असं तुम्हाला दिसणार नाही. बांधवांनो, या प्लॉटला 10 दिवस कंप्लीट झालेले आहेत पेरणी करून. उन्हाळ्यातलं प्लॉट आहे अक्षरशः. पाणी नियोजनासाठी रेन पाईप आहे. खर्च हे जसं आपण शेतकरी खर्च करत असते तसंच खर्च केलेला आहे. एक एक सुद्धा बियाणं, मला तर असं वाटतं शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता इथं संपूर्ण चारी बाजूनं जसं बियाणं जमिनीमध्ये टाकलेलं आहे तसं रांगूळ टाकल्यासारखं एक लेवल बियाणं जर्मिनेशन झालेलं आहे. त्याचा हा शेतकऱ्यांना फायदा मिळालेला आहे. तर बरेच शेतकरी म्हणत असतात की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर जर्मिनेशन होत नाही किंवा किती भारीतलं भारी जर आपण बियाणं वापर केलं तर बियाणं उठणार नाही किंवा उगवणार नाही. बरेच शेतकऱ्यांना बरेच अडचणी येत असतात, परंतु जमिनीमध्ये टाकण्या अगोदरच आपण बरेचसे विचार करत असतात की बाबा बियाणं नाही आलं तर एवढं मोठं खर्च करायचं, औषध वापर करायचं, त्याच्यासाठी खत पण टाकायचं, पाणी नियोजनासाठी रेन पाईप आणायचं, भलं मोठं तुमचं खर्च होत असतो. मग नंतर आपण विचार करत असतो की बाबा पाणी दिल्यानंतर पण अडचणी येणार आहेत. टेम्परेचरच्या दिवसामध्ये बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आलं की बाबा जर्मिनेशन होत नाही, आम्ही करून पाहिलंय, कोथिंबीरच्या नादी लागू नका. असे बरेच शेतकऱ्यांना बरेचशा अडचणी आलेल्या आहेत, कारण की मला पण हे शब्द कानी आलेले आहेत. म्हणून हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच बनवत आहे. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच जर नवीन आला असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, संपूर्ण प्लॉट मी तुम्हाला फिरवून दाखवतो. हे बघा शेतकरी बांधवांनो, कुठे सुद्धा लाईन सुद्धा सुटलेली नाही. 2 लाईनमधला अंतर 9 इंचाच आहे. जसं बियाणं आपण टोकन करतायत, लागवड करतायत, तशा पद्धतीनं रांगोळ पद्धतीनं एक लेवल एक पट्टीमध्ये आलेलं आहे. तर 9 इंचाचं गॅप असून शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी विचारत असतात की 6 इंचाचं गॅप बेस्ट राहील का 9 इंचाचं. शेतकरी बांधवांनो, त्यांच्यासाठी माझा वैयक्तिक अनुभव आहे की 9 इंचाचं कोथिंबीरसाठी कधीही आणि कधीही फायदेशीर ठरेल. कारण की शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरेच शेतकरी म्हणत असतात की जसं पावसाळी हंगामामध्ये किंवा रब्बी हंगामामध्ये जसं माल जुळत असतो तसं माल येत नाही किंवा माल आपल्याला जास्त होत नाही असं बरेच शेतकऱ्याचं भ्रम असतो. परंतु शेतकरी बांधवांनो, तसं काहीच नाही. जर तुमचं पाणी नियोजन जर योग्य असेल, बियाणं व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फवारणी नियोजन जर खूप छान जर असेल तर एकच नंबर एकचा प्लॉट येत असतो. याच्या अगोदर याच शेतकऱ्याचा आपण दुसऱ्या प्लॉटला पण आलो होतो, ते तुम्ही पाहू शकतात क्लिप. आज त्या प्लॉटला 30 दिवस भरलेले आहेत. तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवांनो, या शेतकऱ्यांनी दुसरं काहीच केलं नाही. पाणी नियोजन, खत व्यवस्थापन आणि फवारणी नियोजन खूप छान केलेलं आहेत. आणि अतिशय महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बियाणं हे खूप खूप खात्रीशीर वापर करणं गरजेचं आहे. बियाणं विक्रेता असो या कुणी असो तर तो पटवून सांगणार की माझं बियाणं गॅरंटेड आहे, शेंटेड आहे, सुगंधित आहे, बेस्ट आहे, असं आहे, अमुक तमुक गोष्टी ते तुम्हाला सांगणार. परंतु शेतकरी बांधवांनो, जोपर्यंत आपण त्याच्यावरती काळजी घेणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. त्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपण पुढील लोकांना सांगू शकत नाही. शेतकरी बांधू शकता इथं अतिशय खूप छान असं प्लॉट जर्मिनेशन झालेला आहे. आज 10 दिवस कंप्लीट होऊन सुद्धा एक काडी सुद्धा मेलेली नाही. अक्षरशः तुम्हाला मी थोडं दाखवतो. हे बघा शेतकरी बांधवांनो, बघा बियाणं आता इथं तुम्हाला बियाण्याचं बऱ्यापैकी गुच्छ पडलेल्या दिसतील. आता बियाणं इथं जास्त पडलेलं आहे, कुठं कमी असं काहीच नाही. जसं बियाणं ट्रॅक्टरमधून सेटिंग पडलेलं आहे तसेच बियाणं 100% जर्मिनेशन वापरून आलेलं आहे. बियाणं अजून कुठं हे का चालूच आहे जर्मिनेशन होणं. तर शेतकरी, तुमच्यासाठी माझा एकच सल्ला असेल की जर तुमच्याकडे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही कोथिंबीर जर करणार असाल किंवा ठरवत जर असेल तर तुमचा सल्ला बरोबर आहे. तुम्हाला निवड केलेली तुम्ही अगदी बरोबर आहे की कोथिंबीर शेती केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. परंतु शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डेली किमान एक तास पाऊण तास डेली पाणी जाणं गरजेचं आहे. कारण की कोथिंबीर पीक म्हणजे हे निवळ पाल्याची शेती आहे. जर पान आपण व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला रेट चांगला मिळतो, क्वालिटी चांगली मिळते. आणि अतिशय महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी म्हणत असतात की उत्पन्न किती निघेल. शेतकरी बांधवांनो, सरासरी पावसाळी हंगामामध्ये रब्बी हंगामामध्ये वातावरण क्लायमेट हे आर्द्रता टिकून असल्यामुळं आर्द्रतायुक्त वातावरण कोथिंबीरसाठी खूप छान असतो, त्याच्या वाढीसाठी, फुगवणीसाठी, कलर येण्यासाठी, चमक येण्यासाठी. परंतु शेतकरी बांधवांनो, तेवढंच तिथपर्यंत महत्त्वाचं आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 3 पट वाढीव भाव
असतात. पुन्हा असं समजा शेतकरी बांधवांनो, जर पावसाळी हंगामापेक्षा रब्बी हंगामापेक्षा जर आपल्याला 25% बी जर तूट झालं तर 75% बी जर उत्पन्न जर मिळालं तर आपल्याला रेट टेबल मिळण्याचे चान्सेस असतात. हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना फायदा होतो. शेतकरी बांधवांनो कधीही तुम्ही एक लक्षात ठेवा, कोथिंबीर जर पीक निवड करत असाल आणि पेरणी करणार असाल तर रेन पाईपचा वापर करत चला, स्प्रिंकलरचा वापर करू नका. शेतकरी बांधवांनो आता बघा, हे जमीन जी आहे बऱ्यापैकी काळी आहे. जर आपण इथं स्प्रिंकलरचा जर वापर केला तर 100% मातीचे कण पानावरती उडणार आणि उडल्यानंतर अशा टेम्परेचरमध्ये बऱ्यापैकी बारीक बारीक पिवळे डाग ठिपके डाग आपल्या कोथिंबीर पिकावरती पडणार. त्याचा आपल्याला कुठे ना कुठे 100% इफेक्ट जाणवणार वाढीवरती, त्याच्या कलरवरती, चमकवरती. शेतकरी बांधवांनो अजून एक तुमच्याशी कळवायचं आहे, जर कोथिंबीर जर करणार असाल तर तुम्ही पण मला वाटतं बऱ्यापैकी तुम्ही चुका करत असाल की बरेच शेतकरी फवारणीचं नियोजन अचूक करत असतात. तर शेतकरी बांधवांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फवारणी करते वेळ, शेतकरी बांधवांनो मी औषधं सांगणार नाही कारण की जे ते सिच्युएशन हे औषधांची तुमच्या पिकांची हे मागेपुढे असल्यामुळे तुम्हाला परफेक्टली सांगता येणार नाही. कुणाचं जमिनीचं प्रकार, कुणाचं खत नियोजन, कुणाचं बियाणं नियोजन वेगळे असल्यामुळे 100% तुम्हाला मी औषध सांगू शकत नाही. परंतु एवढं आहे शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्ट्रेसयुक्त कधीच बुरशीनाशक कधीच कीटकनाशकाचा वापर करत जाऊ नका. मिनिमम कमी हलक्या रेंजेसवाले औषधांचा वापर करत चला. शेतकरी बांधवांनो अजून एक बरेच शेतकऱ्यांचा फोन येत असतो किंवा कमेंट करत असतात की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तणनाशक कोणतं वापर करायला पाहिजे. शेतकरी बांधवांनो कोथिंबीर पीक जर करणार असाल तर त्यांच्यासाठी माझा एकच सल्ला असेल, जर तणनाशकाचा जर वापर जर करणार असाल तर तुम्ही कोथिंबीर पिकाची निवड करू नका. शेतकरी बांधवांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरेच शेतकरी म्हणतात की गोल आणि टर्गा सुपर वापर करावं. मान्य आहे शेतकरी बांधवांनो गवत ते बऱ्यापैकी कंट्रोल करेल, परंतु शेतकरी बांधवांनो कोथिंबीर पिकामध्ये त्याचं 100% साईड इफेक्ट होणार हे आमच्याशी त्याचे जाणीव आलेले आहेत. आम्ही बरेच शेतकऱ्याकडून ऐकून घेतलेले आहेत त्याच्या वाढीवरती, फुटव्यावरती, काळुकीवरती हे बरेचसे साईड इफेक्ट शेतकऱ्यांना झालेले आहेत. अगोदर शेतकरी बांधवांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीरची लवकर वाढ होत नाही, फुटवा होत नाही, असे बरेचसे अडचणी येत असतात. त्याच्यातल्या त्याच्या जर आपण तणनाशकाचा जर वापर केला तर आपल्याला त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बीज प्रक्रिया करणं हे खूप खूप महत्वाचं आहे कारण की बरेच ठिकाणी बियाणं मर होण्याचे चान्सेस असतात, जर्मिनेशन फास्टली होत नाही किंवा 25-20% जर आपली 100 बियापैकी जर 70-80 बिया जर उगवणार असतील, सुप्त अवस्था मोडायचं काम करत असतो बीज प्रक्रिया. भले मग ते तुमचं कोणतंही औषध असो त्याचा वापर करत चला, त्याचा एक तुमच्याशी फायदा होतो. तर आपण संपूर्ण प्लॉट एकदा संपूर्ण फिरवून येऊयात, तर आपण बघूयात की नेमकं जर्मिनेशन कुठे झालेलं आहे किंवा कुठे नाही झालेलं आहे. फक्त मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे जिथं जर्मिनेशन झालेलं आहे त्याच भागामध्ये फिरवत आहे, असं काही नाही. शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकतायत कडेकोपऱ्याला सुद्धा पण बियाणं हे का हुटून येत आहे. शेतकरी बांधवांनो जर्मिनेशन झालेलं आहे. तर असं समजा शेतकरी बांधवांनो बियाणं जर व्यवस्थित जर असेल तर कोथिंबीर शेती पण खूप छान होत असते, त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो. तर हे शेतकरी बांधवांनो रेन पाईप जे आहे ते कोटारी कंपनीचा आहे, शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे. 2 लाईनमधला अंतर 20 फुटाचं ठेवण्यात आलेलं आहे. शेतकरी बांधवांनो हे पहा शेतकरी बांधवांनो आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की बियाणं जर्मिनेशन झालेलं नाही. शेतकरी बांधवांनो तुम्हाला मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये दिसणार नाही, बऱ्यापैकी समजा जर इथं जर पाणी जर नाही आलं असेल. हा शेतकरी बांधवांनो इथं पाणी कमी पडलेलं आहे, उमाटाचं म्हणजे असं उंच टेकडीयुक्त भाग आहे. हे का शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता तिथं बियाणं जर्मिनेशन होत आहे, म्हणजे पाणी इथं कमी गेलेलं आहे. जिथं पाणी कमी गेलेलं आहे तिथं बियाणं जर्मिनेशन झालं नाही, फक्त एवढंच भाग आपल्याला इथं जाणवतोय. अजून बघूया शेतकरी बांधवांनो आपण पुढे. ऍक्युरेट तुम्हाला लाईन टू लाईन दिसत असतील. हा शेतकरी बांधवांनो इकडे जर्मिनेशन चालू आहे कारण की पेरणी झाल्यानंतर इथं तिसऱ्या दिवशी पाणी लावण्यात आलेलं आहे कारण की रेन पाईप त्या शेतकऱ्यांनी अगोदर तिकडेच वापर केले होते. तुम्ही व्हिडिओमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता इथं रेन पाईप टाकले नव्हते, तर दुसऱ्या दिवशी इथं रेन पाईप टाकण्यात आलेलं आहे. तरी इकडं कोथिंबीरची जर्मिनेशन झालेलं आहे परंतु तेवढं अजून जमिनीच्या बाहेर दिसत नाही. काही ठिकाणी जर्मिनेशन झालेलं आहे म्हणजे मातीच्या बाहेर बियाणं आलेलं आहे. शेतकरी बांधवांनो तुम्हाला पण जर खात्रीशीर गॅरंटीयुक्त बियाणं जर पाहिजे असेल
तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती विचारून घेऊ शकतात किंवा तसं मागवून पण घेऊ शकतात. शेतकरी बांधवांनो, अजून एक तुमच्याशी कळवायचं आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मार्केट कधी मिळेल आपल्याला. शेतकरी बांधवांनो, तसं तर आपल्याला सांगता येणार नाही, परंतु उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एप्रिलपासून तर जून जुलैपर्यंत मार्केट स्टँड होण्याचे बरेचसे चान्स आहेत. तर आपल्याला फिक्स सांगता येणार नाही, तरी पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रति कॅरेट 300 ते 400 रुपये प्रति कॅरेट रेट असतोच. तर एकरी उत्पन्न आपल्याला कमीत कमी 300 पासून तर 400 प्रति कॅरेट एकरी निघत असतात. तर तसं नियोजन पण आपल्याला करावं लागतो, त्या हिशोबानं तुम्हाला त्याचा फायदाच होईल. प्रति कॅरेट समजा आपण शेतकरी बांधवांनो 300 रुपये बी जर गरीब धरला तर 100 कॅरेटचेच आपले 30,000 रुपये होतात. समजा आपण एकरी 350 कॅरेट जर धरलं तरी पण 7,000 रुपये एकरी उत्पन्न आपल्याला 40 दिवसामधून कोथिंबीर शेतीमधून होत असतो. आणि खर्च जे येणार आहे ते 20 ते 22,000 रुपये एकरी खर्च आपल्याला कोथिंबीरसाठी करावा लागतो. शेतकरी बांधवांनो, अशीच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब्स आणि शेअर पण करण्यात यावे. तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.